कर्जत जामखेड मधील राम शिंदे रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष नावा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं पवार आणि शिंदे चर्चेत असतात. अशातच आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. त्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका. या ग्रामपंचायत निवडणुकीत नेमकं काय झालं, हा वाद पुन्हा कशामुळे उफाळून आलाय, या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. कर्जत तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कोणत्या पक्षाची याबाबत सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरेगड व भाजप यांच्यात स्वयंवाद सुरू झालाय. या 4 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचा सत्कार स्वीकारल्यानं जिल्ह्यात वेगळ्या चर्चांना उधाण आले. कर्जत तालुक्यात भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात पहिल्यापासूनच सत्ता संघर्ष आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हा संघर्ष जोरदारपणे दिसून आलाय. तालुक्यातील 8 ग्रामपंचायती जास्तीत जास्त ग्रामपंचायती आमच्याच पक्षाला मिळाल्या हे दाखवण्यासाठी दोन्ही पक्षात श्रेयवाद सुरू झालाय. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकत आमच्यात सर्वाधिक ग्रामपंचायती असल्याचं सांगण्यात येते. मात्र या 4 ग्रामपंचायतीवर दोन्ही पक्षांनी दावा केलाय. याच्यामध्ये अळसुंदे ग्रामपंचायतीत स्मिता जिजाऊ अनारसे, माळंगीत शांतीलाल मासाळ, बैरवावाडी कोमल शरद यादव तर कोपर्डीत शांतीलाल दत्तू सुद्रे सरपंच झाले आहेत. चारही गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसनं अळसुंदे, माळंगी व कोपर्डी सत्ता असल्याचं सोशल मीडियावरून सांगितले. भाजपनं कोपर्डी ग्रामपंचायत मित्रपक्षाकडं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं बैरवावाडी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असल्याचं दाखवलं. त्यामुळं कर्जत जामखेडमधील राम शिंदे रोहित पवारांमधील ग्रामपंचायतपर्यंत पोहोचलेला राजकीय संघर्ष आता आणखी कोणतं वळण घेणार हे येणारा काळच सांगेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राईब करा.